दगडफेक झाली अंतरवली सराटीमध्ये, आणि त्याच्यानंतर तो लाठीमार झाला. त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे जरंगी तिथून निघून गेला होता आमदार, एक स्थानिक आमदार आणि एक रोहित पवार, यांची नावं पुढे आली. आणि काय ना टोपे, राजेश टोपे, ह्या दोघांनी त्याला परत आणून तिथे बसवला आणि पवारसाहेबांना तिकडे नेलं. पवारसाहेबांनी गेले म्हणून उद्धव ठाकरे गेले. आणि खरी माहिती जी आहे त्या दोघांना पण जे गेले तिथे नेते त्यांना कल्पना नव्हती. रोहित पवार यांची चौकशीची मागणी केली आहे, कारण जे जरांगे यांचं जे आंदोलन आहे ते रोहित पवार यांच्या वॉर्डरूम मधून सुरू होतोय असं त्यांनी हे केलेलं आहे. बाकीची माहिती मला काही कल्पना नाही कुठली नाही. परंतु एक आहे, ज्या वेळेला सुरुवात झाली, दगडफेक झाली अंतरवली सराटीमध्ये, आणि त्याच्यानंतर तो लाठीमार झाला, त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे जरंगी तिथून निघून गेला होता. रात्री 2 वाजता राष्ट्रवादीचे 2 आमदार, एक स्थानिक आमदार आणि एक रोहित पवार, यांची नावं पुढे आली. आणि काय ना टोपे, राजेश टोपे, ह्या दोघांनी त्याला परत आणून तिथे बसवला आणि पवारसाहेबांना तिकडे नेलं. पवारसाहेबांनी गेले म्हणून उद्धव ठाकरे गेले. आणि खरी माहिती जी आहे त्या दोघांना पण जे गेले तिथे नेते त्यांना कल्पना नव्हती. पवारसाहेबांना पण आणि उद्धवजींना सुद्धा की तिथे पोलिसांवर मोठ्या प्रमाणावर दगडफेक झाली. 80 पोलीस आणि महिला कर्मचारी पण, पुरुष कर्मचारी पोलीस हे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले होते. आणि नंतर स्वतःच्या संरक्षणासाठी हा लाठी हल्ला करण्यात आला. परंतु एकूण काय झालं, ते दोन्ही नेते गेल्यामुळं आणि एकच बाजूच्या मोठ्या प्रमाणावर जनतेमुळे जनतेच्या पुढे आली, त्याचा फायदा जे आहे ते जरांगींना मिळाला. आणि त्याच्यामध्ये ह्या दोघांचा हात आहे असं तिथल्या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे. सर, एक मुख्यमंत्री आहेत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, त्यांनी एक दावा केलाय की महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आलं तर केंद्रातलं सरकार हे जाणार, चंद्राबाबू आणि नितीश कुमार आपला पाठिंबा काढून घेतला असं त्यांनी दावा केलाय. अर्थात ते जरा मुख्यमंत्री राहिलेले आहेत, दिल्लीत काम केल्यामुळे त्यांची माहिती आणि ज्ञान माझ्यापेक्षा मोठं आहे. माझ्यासारख्याला मी एवढंच विचार करेन की महाराष्ट्र राज्य कुणाचंही सरकार आलं त्याचा परिणाम चंद्रबाबूला काय करायचं, नितीश कुमारला त्यांना काय करायचं, ते त्यांच्या राज्याचे प्रश्न आणि फायद्यासाठी त्या NDA सरकारला, म्हणजे मोदी साहेबांना जॉईन झालेले आहेत, त्याच्यामुळे आता अनेक ठिकाणी जे आहेत, काही 2-4-5 ठिकाणी तर नक्कीच भाजपचं सरकार नाही मग. परंतु एक सांगतो की हे जे नेरेटिव्ह चुकीचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचंच सरकार 100% येणार.